सर नमस्ते. हॅलो, विषय हाच आहे माझा की जो 50 दिवसाचा जे चोंडीमध्ये माझे समाज बांधव उपोषणाला बसले होते, मीही तिथे गेलो होतो, जे त्यांना 50 दिवसाचा कालावधी दिलता ते की आता कलेक्टर साहेब म्हटले की एक कमिटी नेमली, आपल्याला कमिटी किंवा समितीचं काही देणं घेणं नाहीये. हॅलो, जे 50 दिवसामध्ये 50 दिवसामध्ये जे काम काय केलंय, कुठला विषय घेतला आहे त्यावरती आम्हाला इथं त्यांनी येऊन उत्तर द्यावं एवढंच आमची इच्छा. आता बघा, सुप्रियाबाईंनी फोन केला होता मला काल चर्चा करूनच, बरोबर ना? ओके सर. हा तर मी आता साहेबांशी पण बघाशी त्यांचं बोलणं करून दिलं, साहेबांशी ते स्वतः त्या ठिकाणी बोलले नाही. ओके, ठीक आहे. तर मी आता आहे बाहेर, मी आता साहेबांशी बोलतो पुन्हा एकदा. ठीक आहे, तुम्ही जे बोललात मला मेसेज दिला त्यांच्याबद्दल, आणि मग साहेब बघूया काय बोलतात ते. ओके, थँक्यू सर. चालेल ना? ओके, थँक्यू सर. मला बोलायचं एकच मिनिट त्यांना बोलायचं. थँक्यू, हा तुमच्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू, हा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, सॉरी हा दिवाळीच्या दिवशी तुम्हाला थोडासा त्रास दिला. मला सांग नाही, तिकडे मी येणार नाहीये, माझी कमिटी येणार नाहीये, इथंच काय होईल तो विषय इथंच होईल आणि सगळ्यांच्या समोर होईल, समाज बांधवाच्या समोर होईल. चार भिंतीच्या आतमध्ये मला चालणार नाहीये. ताई आपले हक्काचे आहेत. मग साहेबांनी आलं पाहिजे. बरोबर सर्दी खोकला 80 वर्षाच्या माणसाला मी तुम्हाला 10 वेळा घेऊन. आणि ताई त्यांच्या कुटुंबाला तुम्ही घरी जाऊन भेट द्या. कारखान्याच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब आहे. कारखान्याच्या पाठीमागे राहायला जागा नाही. आपण सोल्युशन मोड मध्ये आहोत, आपल्याला मार्ग काढायचा. प्रमाणच्या भावना लक्षात आल्या का तुमच्या? त्यांच्याकडे आहे.
आणि मी ते बिल पण मागवलं, श्रीराम भांडेचं बिल नाही का कुठे गेलं ते अंकल, मी श्रीराम भांडेचं बिल डाउनलोड केलंय ऑलरेडी. काल काल सगळी माहिती त्यांना देता आली ना, मी आज लगेच ते माझे टीव्ही डाउनलोड केलंय ते प्रायव्हेट सरकारमधील. एकनाथ शिंदे साहेबांना जरी मुख्यमंत्र्यांना जरी येता आले नाही तरी देवेंद्र फडणवीस आले तरी चालतील. इथले सगळे जे कार्यकर्ते त्यांचे मनपूर्वक आभार मानते. काल त्यांच्याकडे अस्वस्थता होती आणि आज त्यांनी कोणी ते म्हणाले की आज जे कोणी पाहुणे येतील बारामतीला आलेले पाहुणे त्यांचा मान सन्मान होईल. त्याच्यामुळे आज इथे बसलेल्या सगळ्या आंदोलकांचे मी सुरुवातीलाच नाना तुमचे दुसऱ्या नाना तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की पाडव्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आणि सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. पत्रकारांचे आभार, फुल टाइम ड्युटीवर होते बिचारे 6:30 वाजल्यापासून. पोलिसांचे आभार, तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला आहे. खूप चांगला ऋणानं बंद प्रेमाचा नात्यांचा तो कार्यक्रम होता, याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते. आणि आज आदरणीय पवार साहेब आणि मी दोघही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला फोन केला, याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचेही मनपूर्वक आभार मानते. श्रीकांत शिंदेंचे आभार मानते की त्यांनीही पटकन माननीय मुख्यमंत्र्यांशी आमचा कॉन्टॅक्ट करून दिला आणि त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलाय की आणि आदरणीय पवारसाहेबांना की आपण सगळे मिळून जातीने लक्ष घालू ह्याच्यात आणि आपण प्रश्न सोडू. आणि त्यांच्या वतीने पहिल्या टप्प्यात पुण्याचे कलेक्टर त्यांनी यांच्याशी बोलावं म्हणून कलेक्टरांचं माझं आणि चंद्रकांत भाऊंचं आमचं सविस्तर आता बोलणं झालेलं आहे. त्यांच्या काय ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी पुन्हा कलेक्टरांना सांगितलेल्या आहेत आणि पुन्हा कलेक्टर माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलीत. मीही फॉलोअप केला कारण त्यांच्या काही वेगळ्या मागण्या होत्या, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेंना फोन केला पण ते घराच्या बाहेर पडलेत कार्यक्रमासाठी. तर त्यांनीही मला शब्द दिला आहे की काल ज्या पद्धतीने आणि प्रेमाने त्यांनी पटकन मुख्यमंत्र्यांचं नामचं बोलणं करून दिलं तसंच ते फॉलोअप करतील आणि माननीय मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे आणि आमची सगळ्यांची सहकार्याचीच भूमिका आणि आपण सगळे सोल्युशन मोडमध्ये आपल्याला मार्ग काढायचं. धनगर बांधवांचं म्हणणं आहे की जो अल्टिमेटम दिलेला होता 15 दिवसांचा कालावधी दिलेला होता त्यावरती नेमकं काय केलं आहे त्या संदर्भात सरकारने चर्चा करावी. जी समिती नेमण्यात येते त्याचा अजून पूर्णपणे माहिती नाही आहे. 15 दिवसांचा कालावधी जो सरकारला दिलेला होता त्याचं उत्तर सरकारनं द्यावं, त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या सरकारने द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे सरकारने मला वाटतं 16 तारखेचा अल्टिमेटम आहे तर 16 तारखेला महाराष्ट्राच्या सरकारला 50 दिवस काय ते ठरलं होतं चौंडीला, त्याचं उत्तर 16 तारखेला कदाचित महाराष्ट्र सरकारकडे असेल आपण बघूया. एक दिवसाचा उद्याचाच प्रश्न आहे. त्यांची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी इथे यावं म्हणजे मला असं वाटतं प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने आलेलं आहे. त्यांनी त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रशासनालाही सांगितल्या आहेत, मलाही सांगितल्या आहेत, त्या मीही श्रीकांत शिंदेंच्या कानावर घातलेल्या आहेत आणि प्रशासनही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेल. त्याच्यामुळे बघूया आपण, आत्ताच सगळा कॉन्टॅक्ट झालेला आहे, आपण माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेतात त्याची थोडा वेळ वाट बघूया कारण का तेही कामात कार्यक्रमात व्यस्त होतं असं म्हणाले. त्यामुळे थोडा वेळ आपण वाट बघूया सगळे. धनगर समाजाचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे, उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे तरडोली येते दूध उत्पादनासाठी 42 रुपये दर मिळावे यासाठी आजचा उपोषणाचा 9वा दिवस आहे. तर सरकार कुठेतरी अपयशी होते नाही दुर्दैव आहे खरं म्हणजे मला सणाच्या दिवशी टीका करायची नव्हती पण हे ट्रिपल इंजिनचं खोकेचं जे सरकार आहे हे दुर्दैवी आहे आणि याच्यात सातत्याने गरीब कष्ट करणाऱ्यांच्या शोषित जे आहेत पीडित आहेत वंचित आहेत त्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे. आणि हे मी उगाच विरोधक म्हणून टीका करत नाही आहे पण ज्या पद्धतीने डेटा त्यांचे काय तुम्ही बघताय, मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, यांच्यात आरक्षणामध्ये असलेली अस्वस्थता आणि अतिशय असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार या प्रश्नाकडे बघतं हा एक मुद्दा. महागाई असेल, बेरोजगारी असेल,
शेतकऱ्यांना हमी भावाचा प्रश्न असेल, दुधाचा भाव असेल, त्यामुळे असंख्य अशी आव्हानं या राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. पण या सरकारला या कामासाठी वेळ नाही. पक्ष फोडा, घरं फोडा, याच्यातच हे सरकार व्यस्त असते. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. राजू शेट्टींनी राज्यभर आंदोलन सुरू केले. व्यापार 3,500 रुपये दर मिळावा अशी त्यांची मागणी. आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चालले. आज देखील त्याचे पडसाद. मला असं वाटतं की त्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यात सरकारने काहीतरी हालचाल केली पाहिजे ना. सरकार महाराष्ट्राचं सरकार करताय का? एवढी आंदोलनं जर राज्यात चालत असतील तर महाराष्ट्राचं सरकार काय करतं? सरकारने याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. पॉलिसी पॅरालिसिस. मी अनेक दिवस हे बोलते की महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार, त्याच्यात पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. ते काही आपल्याला अपेक्षित 200 आमदार येतो त्यांच्याकडे, काही करू शकतात पण करायची इच्छा शक्ती असली का करत नाही असं आपल्याला वाटतं. आता ह्याचा प्रश्न तुम्ही त्यांना सरकारमध्ये आहे त्यांना विचारायला पाहिजे. मी कसं त्याचं विचारते.